नमस्कार लोकमतमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत मिशन बिगिन अगेन पुन्हा एकदा नव्याने सुरुवात याच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये आपण येऊन पोचलो आहे आणि त्यासाठी असलेल्या मार्गदर्शक सूचना अर्थात ज्याला आपण गाईडलाईन्स म्हणतो त्या आता राज्य सरकारने जारी केलेल्या आहेत मुख्य सचिव असलेले अजॉय मेहता यांच्या सहीने या आता गाईडलाईन्स आपल्या सगळ्यांपर्यंत पोहोचलेल्या आहेत यातले काही महत्वाचे मुद्दे आता आपण जाणून घेणार आहोत यातला सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे जिल्हा बंदी उठलेली नाही जवळपास मार्च एंड पासून लॉकडाऊन सुरू होतं त्यानंतर लॉकडाऊन संपून मिशन बिगिन अगेनचा पहिला टप्पा सुरू झाला आणि तो आता एक तारखेपासून दुसरा टप्पा सुरू होतोय मात्र या टप्प्यावरती अजूनही जिल्हा बंदी उठवण्यात आलेली नाही फक्त महत्वाच्या कामांसाठी परवानगीनेच म्हणजे यापूर्वी ज्या पद्धतीने जिल्हा पार करता येत होता तसाच तुम्ही करू शकता इतकंच नाही तर इतर सुद्धा वेगवेगळ्या सूचना देण्यात आलेल्या आहेत त्यातली अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे बसेसना परवानगी देण्यात आलेली आहे पन्नास टक्के क्षमतेने बस सुरू करायला परवानगी दिलेली आहे जिल्ह्याच्या आतमध्येच आणि त्यामध्ये सॅनिटायझेशनचे नियम पाळायला लावलेले आहेत फिजिकल डिस्टन्स मेंटेन करायला लावले पण बसेसच्या वाहतुकीला परवानगी देण्यात आली हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे याशिवाय इतर काय काय मुद्दे आहेत आपण जाणून घेऊया मोकळ्या जागी लॉन्स असू द्या किंवा मंगल कार्यालय आहेत इतर ठिकाणी आता लग्न समारंभांना परवानगी देण्यात आलेली आहे मात्र लग्न समारंभ असो किंवा अंत्यविधी या सगळ्याला पन्नासपेक्षा जास्त लोक उपस्थित राहणार नाहीत ले ले, हा सुद्धा नियम घालण्यात आलेला आहे हा मागचा नियम कंटिन्यू करण्यात आलाय याशिवाय पेस्ट कंट्रोल प्लंबर इलेक्ट्रिशियन्स यांना परवानगी देण्यात आलेली आहे याशिवाय काय काय आपण बघूया पुणे मुंबई सोलापूर औरंगाबाद नागपूर धुळे जळगाव अमरावती या सगळ्या महापालिकांच्या अंतर्गत सुद्धा सूचना करण्यात आलेल्या आहेत अत्यावश्यक दुकानं सुरूच राहणार आहेत अत्यावश्यक नसलेली दुकानं मात्र नऊ ते पाच या वेळेत सुरू राहणार आहेत बांधकाम साईट सगळ्या सुरू राहणार आहेत पावसाळी पूर्वकामांना परवानगी देण्यात आलेली आहे होम साठी किचन किंवा हॉटेल्सना परवानगी देण्यात आलेली आहे अत्यावश्यक सेवा वगळता मग आरोग्य असो पोलीस अन्न व औषध प्रशासन यासारख्या महत्वाच्या सेवा वगळता महापालिकेच्या सेवा वगळता इतर जी सरकारी कार्यालय आहेत तिथे पंधरा टक्के कर्मचारी किंवा पंधरा लोक यातलं जे जास्त असेल त्यांना परवानगी देण्यात आलेली आहे वाहतुकीचे सुद्धा महत्वाचे नियम सांगण्यात आलेत आपण तेही बघूयात टॅक्सी किंवा कॅबमध्ये ड्रायव्हर प्लस टू पर्सेंट म्हणजे ड्रायव्हर अधिक दोन व्यक्ती प्रवास करू शकणार आहेत दुचाकीवरती मात्र फक्त जो ड्राईव्ह करतोय जो रायडर आहे तोच फक्त प्रवास करू शकेल त्याचसोबत रिक्षामध्ये एक रिक्षाचालक आणि दोन प्रवासी अशा पद्धतीने प्रवास करू शकणार आहेत सगळ्यात महत्वाचं म्हणजे शाळा महाविद्यालय आणि विद्यापीठं याबाबतचा निर्णयाकडे सुद्धा अनेकांचं लक्ष लागून होतं मात्र त्याबाबत ते सुरू होणार नाहीत असं स्पष्टपणे जरी सांगितलेलं नसलं तरी ज कुठल्याही सूचनाही करण्यात आलेल्या नाही आहेत इतकंच नाही तर फक्त ई कंटेंट म्हणजे जे तुम्हाला कम्प्युटर किंवा इतर माध्यमातून जे शिकवायचं आहे तो कंटेंट बनवण्यासाठी शिकवण्यासाठी नाही फक्त त्या पद्धतीचा कंटेंट बनवण्यासाठी निकाल तयार करण्यासाठी पेपरची तपासणी करण्यासाठी शिक्षक शाळेत जाऊ शकतात मात्र विद्यार्थ्यांना अलाउड केलेलं नाही आहे याशिवाय एक महत्त्वाचा मुद्दा आलेला आहे तो म्हणजे फक्त अत्यावश्यक कामांसाठीच तुम्ही जिल्ह्याच्या जिल्ह्यामध्ये फिरू शकता त्यानंतर शॉपिंगचा मुद्दा फक्त आणि फक्त जवळच्या बाजारामध्येच तुम्ही यापुढे खरेदी करू शकता अत्यावश्यक वस्तू वगळता इतर कुठल्याही वस्तू खरेदी करण्यासाठी लांब जाता येणार नाहीये हा एक महत्त्वाचा मुद्दा आत्ताच्या नियमांमध्ये आलेला आहे न्यूजपेपर किंवा वर्तमानपत्र यांचं प्रिंटिंग आणि डिस्ट्रीब्युशनसाठी सुद्धा घरोघरी डिस्ट्रीब्यूट करता येणार आहे त्यासाठी सुद्धा परवानगी देण्यात आलेली आहे याशिवाय केंद्र सरकारने दिलेले काही नॉम्ससुद्धा कंपल्सरी आपल्या सगळ्यांना पाळायचे आहेत ते नॉर्म्स काय आहेत आपण समजून घेऊया एकतीस जुलैपर्यंत जो लॉकडाऊन वाढणार आहे त्यामध्ये केंद्राने काही गाईडलाईन्स दिलेल्या आहेत त्यामध्ये मास्कचा वापर सॅनिटायझरचा वापर एकत्र न येणं सार्वजनिक ठिकाणी फिजिकल डिस्टन्स मेंटेन करणं अंत्यविधी आणि लग्नासाठी मी जसं सांगितलं तसं सा पन्नासच लोकांना परवानगी वर्क फ्रॉम होमच्या जास्तीत जास्त लोकांना परवानगी मिळावी कार्यालयामध्ये जे काम करतात तिथे सुद्धा फिजिकल डिस्टन्स पाळण्यात यावं त्याचसोबत वा। तिथे वारंवार निर्जंतुकीकरण करावं वा। अशा अनेक महत्त्वाच्या सूचना यामध्ये देण्यात आलेल्या आहेत या, या गाईडलाईन्समधला एक महत्त्वाचा भाग आपण सगळ्यांनी लक्षात घ्यायला हवा तो म्हणजे संबंधित महापालिका किंवा जिल्हा जिल्हाधिकारी किंवा तिथलं जे प्रशासन आहे ते त्यामध्ये जर गरज असेल तर बदल करू शकतं मात्र आत्ताच्या ज्या गाईडलाईन आहेत त्या साधारण एकतीस जुलैपर्यंत असणार आहेत मधल्या काळामध्ये इतर काही गोष्टींना परवानगी द्यायची असेल तर सरकारकडनं पुन्हा सूचना करण्यात येतील पण आत्ताच्या घडीला अनलॉक टू किंवा मिशन अनलॉक बिगिन। हे जे सुरू झालेलं आहे त्याच्या दुसऱ्या टप्प्यातला गाईडलाईन आलेले आहे त्यामध्ये जिल्हाबंदीला पुन्हा एकदा नाकारलेली आहे जिल्हाबंदी करण्यात आलेली आहे कुठल्याही पद्धतीने तुम्ही जिल्ह्याच्या बाहेर अत्यावश्यक कारणांशिवाय प्रवास करू शकत नाही त्यासोबत खाजगी बसेसना परवानगी देण्यात आलेली आहे शाळांना कुठल्याही पद्धतीने परवानगी देण्यात आलेली नाही ई कॉमर्सला परवानगी देण्यात आली आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की सलॉनचे शॉपसुद्धा सुरू झालेले आहेत मात्र त्या व्यतिरिक्त फारशी काही आपण असं लवचिकता किंवा खूप जास्त उद्योगांना परवानगी यातनं देण्यात आलेली नाही त्यामुळे आता पुढचे टप्पे काय असतील कशा पद्धतीने सुरुवात केली जाईल हे येत्या काळात आपण बघूया तोपर्यंत इथेच थांबूया अशाच महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी लाईक करायला शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका लोकमतला